नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माय इंग्लिश बुक 5 स्टँडर्ड मधील आय स्पीक आय से आय टॉक पेज नंबर 58 वरील बघणार आहोत। आपण मागच्या व्हिडिओ मध्ये वन काय बघितलं होतं, वन ऑन द टाइमलाइन पेज नंबर 56 आणि 57 वरील। आज आपण आय स्पीक आय से आय टॉक म्हणजे आय स्पीक मी बोलतो आय से मी म्हणतो किंवा व्यक्त करतो, आय टॉक म्हणजे मी चर्चा करतो, ज्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ इन्स्ट्रक्शन दिलेले आहे। इथं बघा की लर्न रिपीट अँड रिसाईट, लर्न रिपीट अँड रिसाईट, ऐका म्हणा शिका आणि म्हणून दाखवा। आपल्याला एक छोटीशी पोयम दिलेली आहे इथं, ते आता आपल्याला बघायची आहे। आता पहिले आपण ते तुम्हाला म्हणू ऐकून दाखवते। कॅट्स, फ्लुअर, लॉयन्स, रॉयर, ओल्स, वूड, बियर, स्नॉर, क्रिकेट, केक, माईस, स्वॅक, चिप्स, बॅ, बट आय स्पीक, मंकी, चाटर, काऊज, मू, डक, क्वॅक, पिजन, कू, पिक, स्क्वेल, हॉर्स, निप, चिकन, क्लॉक, बट आय से, फ्लाईज, हम, डॉग्स, ग्रोल, बॅट्स, क्रच, ओल्स, ओल, फ्रॉग, क्रॉक, पॅरेट, स्वॅक, बी, बस, बट आय टॉक, अशा प्रकारची ही पोयम आहे। तर आता आपण याचा अर्थ बघूया। कॅट्स प्लर म्हणजे माजर गुरगुरते, लॉयन्स रॉअर म्हणजे सिंह गरजतो, लॉयन्स गर्स म्हणजे सिंह गरजतो, नंतर काय उल्स उट म्हणजे घुबड घुरते, अस्वल बियर स्नॉर्स अस्वल घोरतात, क्रिकेट्स क्रेक रातकिडे किरकिर करतात, माईस स्वॅक उंदीर चिची करतात, शिप्स बॅ मेंढ्या बेबे करतात, बट आय स्पीक पण मी बोलतो, मंकीज चॅटर्स माकडे दाताने करकर करतात, कॉज मू गाय हंबरतात, नंतर बघा इथं दिलं आहे डॉग्स क्वॅक बदके ओरडतात, पिजन स्कू म्हणजे कबुतरे गुटूर गुटूर करतात, बिग स्क्वेल डुकरे कर्कश ओरडतात, हॉर्स निप घोडा खेंकाळतो, चिकन्स क्लॉक्स कोंबडीचे पिल्ले क्लक क्रक आवाज करतात, बट आय से पण मी म्हणतो, फ्लाईज हम माशा गुणगुणतात, अजून बघा डॉग्स ग्रोल कुत्रे गुरगुरतात, बॅट्स क्रिच वाटवागडे कर्कश ओरडतात, ओल्स ओल लांडगे ककाडतात, फ्रॉग्स क्रॉक म्हणजे बेंडूक डराव डराव आवाज करतो, पॅरेट्स स्वॅक पोपट ओरडतात, बीज पज मधमाशा गुंजाराव करतात, बट आय टॉक पण मी चर्चा करतो, अशा प्रकारची ही पोयम होती। आता आपण अर्थपूर्ण म्हणीमध्ये म्हणूया, एकदा चाली सुरत ही पोयम म्हणूया। कॅट्स, फ्लुअर, लॉयन्स, रॉयर, ओल्स, उट, बियर, स्नोवर, क्रिकेट्स, क्रेक, माईस, स्वेक, शीस, बा, बट आय स्पीक, मंकी, चाटर्स, कूज, मू, डक्स, क्वॅक्स, पिजन, कू, पिग, स्क्वेल्स, हॉर्स, इनम, चिकन्स, क्लॉक्स, बट आय से, फ्लाईज, हम, डॉग्स, ग्रोल, बॅट्स, क्रच, उल्स, ऑल, फ्रॉग्स क्रॉक, पॅरट्स स्वॅक, बीज बस, बट आय टॉक, अशा प्रकारची पोयम होती। आता आपण ज्यावरच्या काही ॲक्टिव्हिटी बघणार आहोत, स्वाध्याय पाहणार आहोत। तर इथं आपल्याला सेकंड नंबरची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, रीड व्हॉट दे आर सेईंग व्हेन दे मेक आय साऊंड, हे प्राणी विशिष्ट आवाज करून काय सांगत आहे ते वाचा। आय ॲम सो वार्म, आय ॲम सो हॅपी, हे का दिसतं आपल्याला, एक मांजर दिसत आहे, मांजर काय म्हणते की मी खूप उबदार आहे, मी खूप गुबगुबीत आहे, मी खूप आनंदी आहे,
नंतर काय इट्स नाइट्स नाऊ, इट्स नाइट्स नाऊ नाऊ आय कॅन फ्लाय. आपल्याला इथं घुबड दिसत आहे, ते काय म्हणतात इट्स इट इज नाईट नाऊ आय कॅन फ्लाय, आता रात्र आहे मी उडू शकते. नंतर इथं आपल्याला काय दिसतंय अस्वल, तर काय अस्वल काय म्हणतो आय वॉन्ट लॉट्स ऑफ हनी, मला भरपूर मध पाहिजे, अस्वलाला मध खूप आवडते. नंतर आपल्या इथं बिअर दिसत आहे, व्हेअर आर यू माय फ्रेंड, तो काय म्हणते माझ्या मित्रा तू कुठे आहेस. नंतर आपल्याला काय दिलेलं आहे इथं, तिच्यामध्ये दिलेलं आहे एक ॲक्टिव्हिटी, नाऊ यूज युअर इमॅजिनेशन अँड से व्हॉट दिस ॲनिमल्स मे से, तुमची कल्पनाशक्ती वापरून हे प्राणी काय म्हणत असतील ते सांगा. फर्स्ट स्टॉप काय दिला आहे लॉयन, लॉयन काय म्हणतं इट इज इट टाईम टू हंट, शिकार करण्याची वेळ झाली, म्हणजे आपल्या इमॅजिनेशन आपल्या कल्पनाशक्ती वापरून आपल्याला लिहायचं आहे. माऊस, नंतर माऊस काय म्हणते आय शुड बी इन द माऊस होल नाऊ, म्हणजे मी आता बिडात असायला पाहिजे. नंतर आपल्याला शिप, शिप म्हणजे मेंढी, मेंढी काय म्हणते देअर इज ग्रीन ग्रास आय एम हॅपी, इथे हिरवे गवत आहे मी फार खुश आहे. नंतर मंकी आय एम अलॉन बी माय फ्रेंड, आय एम अलॉन बी माय फ्रेंड म्हणजे माझ्या मी एकटा आहे माझ्याशी मैत्री कर. नंतर घोडा वी विल बी किंग, म्हणजे तर तुम्ही राजा बनाल. इथं आपण अजून लिहू शकतो इफ यू यू रन लाईक मी, म्हणजे इफ यू विल बी किंग इफ यू रन लाईक मी, म्हणजे जर माझ्यासारखे धावाल तर तुम्ही राजा बनाल. नंतर काय डॉग, डॉग काय म्हणतो की कम हेअर इन द सनलाईट, इकडे उन्हात या. नंतर इथं काय दिसत आहे आपल्याला फ्रॉग, व्हेन विल इट रन, पाऊस केव्हा येईल. नंतर काय दिसत आहे बी, हनी बी मधमाशी, ते काय म्हणतात आय कलेक्ट हनी ऑल डे, मी दिवसभर मध गोळा करतो, अशा प्रकारचे होते वाक्य. नंतर बघा रिराईट, थर्ड नंबरचं इन्स्ट्रक्शन दिलं आहे रिराईट द लाईन्स ॲज शोन, दाखवल्यानुसार ओळीचे पुनर्लेखन करा. फर्स्ट स्टांजा कॅट स्पर्स अ कॅट फॉल्स, सेकंड स्टांजा मंकीज चॅटर मंकीज आर चॅटरिंग, थर्ड स्टांजा फ्लाईज हम फ्लाईज वेअर हमली, म्हणजे तुम्ही तुमच्या एक रेगी दोन रेगी आणि चार रेगी वहीवरती हे लिहून लिहायचे आहे, लिहायचे आहे हे ॲक्टिव्हिटी मी तुमच्यासाठी, कारण की माझ्याकडे चार वेगी वही नसल्यामुळे मी हे लिहून दाखवले नाही, तुम्ही चार वेगी वहीमध्ये लिहू शकता. नंतर आपल्याला फोर्थ नंबरची ॲक्टिव्हिटी दिलेली इथं, फ्रॉम पेयर्स राईट कम्प्लीट कन्वर्जेशन फॉर द फॉलोईंग सिच्युएशन यू मे यूज सम ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो, जोड्या करा खालील प्रसंगासाठी पूर्ण संवाद लिहा, यासाठी इथे दिलेल्या काही वाक्याचाही उपयोग करता येईल. आपल्याला काय तीन सिच्युएशन दिसत आहे इथं, तीन प्रसंग दिसत आहेत. इज युअर फादर ॲट होम, आय कॅन आय स्पीक टू पिटकू प्लीज, इज दॅट मिस्टर लॉयन, तर इथं दिलेला काही हॅलो, नंतर दिलं आहे सॉरी रॉंग नंबर, नंतर दिलं आहे प्लीज आस्क हिम टू रिंग मी अप, नंतर दिलं आहे मेक आय नो हू कॉलिंग, नंतर दिलं आहे प्लीज गिव हर अ मेसेज, नंतर दिलेलं आहे प्लीज स्पीक अ लिटिल लॉर्डर, नंतर दिलं आहे रिकामी जागा स्पीकिंग, नंतर दिलं आहे रिकामी जागा हेअर. तर आपल्याला हे सिच्युएशन पाहून त्याचा संवाद तयार करायचा आहे आणि तो लिहायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारचा संवाद लिहायचा आहे. बिटकू कॅन आय स्पीक, पहिली सिच्युएशनमध्ये बिटकू कॅन आय स्पीक टू पिटकू प्लीज, पिटकू मे आय नो यू इज कॉलिंग बिटकू, आय एम बिटकू हिज फ्रेंड, पिटकू सॉरी ही इज नॉट ॲट अ होम, पिटकू बिटकू प्लीज आस्क हिम टू रिंग मी अप, पिटकू यस शुअर, बिटकू थँक यू. नंतर सेकंड सिच्युएशन आहे आपल्याला इथं फॉक्स अँड शिपची, फॉक्स हॅलो हू इज स्पीकिंग शिप, आय एम बेबी शिप मे आय नो हू इज कॉलिंग फॉक्स, आय एम युअर फादर्स फ्रेंड इज युअर फादर्स ॲट होम शिप,
नो ही विल बी लेट टुडे. फॉक्स गुड डोंट वरी आई विल देअर सन. नंतर थर्ड सिच्युएशन देते आहे आपल्याला एलिफंट अँड मिस्टर लॉयन. मिस लॉयन हॅलो इज डॅट मिस्टर लॉयन. मिस्टर लॉयन सॉरी आय कॅन नॉट हिअर यू प्रॉपरली प्लीज स्पीक अ लिटल लॉडरली. एलिफंट हॅलो आय ॲम अ गजराज. द एलिफंट इज दॅट मिस्टर लॉयन. मिस लॉयन नो आय ॲम हर डॉटर. एलिफंट ऑल राईट प्लीज गिव हर माय मॅसेज. टेल हर दॅट आय ॲम लर्निंग टू लर्न व्हेन देन टुमारो इन द वार्मिंग मॉर्निंग. मिस लॉयन यस शुअर एलिफंट थँक्यू. अशा प्रकारचा संवाद तुम्हाला लिहायचा आहे. हा संवाद तुम्ही तुमच्या वहीमध्ये पण लिहून घेऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही ॲक्टिव्हिटी होती या पोएमवरील. आय स्पीक आय से आय टॉक ते आपण आज बघितली. ॲक्टिव्हिटी पण पूर्ण केल्या. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला तर नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.